पिंपरी चिंचवड शहराचं उद्योग नगरीतनं आता गुन्हेगारांची नगरीत रूपांतर होत आहे पुन्हा एकदा शहरात चुलत भावाने भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पाण्याच्या ड्रमला लात मारण्याच्या झालेल्या किरकोळ कारणावरनं रिक्षाचालकाची हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे भोसरी परिसरात चुलत भावासह दोघांनी मिळून चुलत भावाचा खून केल्याची विनोद उर्फ पप्पू मातफेरगिरी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी आकाश विनोद याने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे प्रतिनिधी मोहन दुबे दिनमान न्यूज पिंपरी चिंचवड